या देशामध्ये म्हणजे त्यांनी रश्मी वहिनींसारख्या खरं म्हणजे कोणाबद्दलही नाही पण रश्मी वहिनींसारख्या एका अर्थाने कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीत नसलेल्या महिलेबद्दल असं व्यक्त करणं बरोबरच नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईचं ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीचं दर्शन घेतलं। दादा मुंबादेवीचं दर्शन घेतलं, आरती केली, काय प्रार्थना केली, काय मागणं मागितलं? कालची पंजाबमधली घटना आठवली जरी किंवा त्याचे संग्रहित फोटोग्राफ्स व्हिडिओ क्लिप पाहिल्या जरी तरी मनाचा थरकाप होतो की केवळ 10 किलोमीटरवर पाकिस्तानची बॉर्डर आणि तिथे गाडी जवळजवळ 20 मिनिटं थांबली तर त्या सगळ्या संकटातून ते बाहेर पडले याबद्दल श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी गावोगाव देशभर नाही तर विदेशात सुद्धा लोक आपापल्या श्रद्धास्थानांकडे जात आहेत। मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे म्हणून मी मुंबादेवीला आलो, माझी श्रद्धा व्यक्त केली कारण देवांचे आभार मानायचे नसतात आणि भविष्यामध्ये मोदीजींना देशात आणि विदेशात खूप मोठमोठी कामं करायची आहेत, त्यांची तब्येत बरी राहावी, त्यांना खूप आयुष्य मिळावं यासाठी मी प्रार्थना केली। दुसरीकडे काँग्रेसकडनं मात्र या सगळ्या प्रकारावर टीका केली जाते। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेमध्ये लोक नव्हते, खुर्च्यात लोक बसायला त्यामुळे आले नाहीत अशी एक टीका केली, ही सगळी नौटंकी आहे अशी भाषा वापरली जाते। असं आहे की या देशाचे पंतप्रधान दोनदा भारतीय जनता पार्टीचे झाले, श्रद्धे अटलजी आणि आता मोदीजी, त्याच्या आधी ह्या देशामध्ये नेहमी काँग्रेसचेच पंतप्रधान झाले, कधीतरी व्हीपी सिंग, चंद्रशेखर, इंदरकुमार गुजराल झाले पण बहुतांश वेळा काँग्रेसचे झाले, त्यांच्याबद्दल अशी कशी अति अश्रद्धा आम्ही व्यक्त केली नाही। याचं कारण आम्ही निवडून आलेल्या पंतप्रधानांना संपूर्ण देशाचा पंतप्रधान मानतो किंवा पार्टीचं पंतप्रधान मानत नाही। काँग्रेसची लेवल इतकी खाली गेलेली आहे, भाषेची लेवल, विचाराची लेवल, कृतीची लेवल इतकी खाली गेलेली आहे की त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं, पण शेवटी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये राग असतो, तो राग ते व्यक्त करतात। आणखी एक मुद्दा, भाजपचे कार्यकर्ते आज काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी गेले, दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये पोलिसांनी त्यांना रोखून धरलं, पोलिसांनी ताब्यातही घेतलं, यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, माझं म्हणणं असं आहे की कार्यालयांवर जावं की न जावं हा वेगळा मुद्दा आहे पण लोकांच्या भावना खूप प्रक्षुब्ध आहेत, त्या व्यक्त करण्याचा प्रत्येकाचा एक मार्ग असतो, त्याप्रमाणे काही कार्यकर्त्यांना असं वाटलं की अरे बा यांना काय वाटतंय का देशाच्या पंतप्रधानांबद्दल नौटंकी फोटंकी बोलतायत, त्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रक्षुब्ध मनाने तिथे गेले। शेवटचा प्रश्न, भाजपच्या एका कार्यकर्त्याने जे समाज मीडियाचे प्रभारी पण आहेत त्यांनी एक रश्मी ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह ट्विट केलंय, याबद्दल पक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे? शेवटी त्यांना अटक झालंय, पोलीस चौकशी करतील, कायद्याप्रमाणे जे शासन असेल ते होईल, परंतु ह्या देशामध्ये म्हणजे त्यांनी रश्मी वहिनींसारख्या खरं म्हणजे कोणाबद्दलही नाही पण रश्मी वहिनींसारख्या एका अर्थाने कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीत नसलेल्या महिलेबद्दल असं व्यक्त करणं बरोबरच नाही, परंतु ज्या प्रकाराने राजकारणाचा खेळ चाललाय ना, सुरुवात कोणी केली? अब्दुल सत्तारांनी सुरुवात केली की रश्मी वहिनी चांगलं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे आधी कुठल्याही सदनाचा सदस्य नसणाऱ्या उद्धवजींना तुम्ही मुख्यमंत्री करणार? हां, पहिल्या फटक्यामध्ये आमदार झालेल्या माणसाला काही प्रशासनात अनुभव नसताना केवळ नावालाच ते पर्यावरण मंत्री, अदरवाईज सगळेच मंत्री आहेत ना, गेले 2 महिने ते अघोषित मुख्यमंत्री आहेत। एवढी पॉलिटिकल पार्टी म्हणून तुमच्या पक्षावर तुमची मालकी असू शकते, एवढी तुमची महाराष्ट्रावर मालकी असण्याचं काही कारण नाही, महाराष्ट्र तुमचा एकट्याचा नाही, 12 कोटी लोकांचा आहे। आता तुम्ही रश्मी वहिनींचं नाव आणता, तर यावर उपमा देताना त्यांनी असं म्हटलं असेल जे बरोबर आहे असं माझं म्हणणं नाही, प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून जी समज द्यायची ती मी देईन, परंतु ती भावना व्यक्त केल्यानंतर लगेच अटक, जेलमध्ये टाकणं, आता अनेक कलमं लावतील, हे जे महाराष्ट्रामध्ये एका अर्थाने आमच्या विरुद्ध जे जे बोलाल त्याविरुद्ध आम्ही शासन करणार हे बरोबर नाही। पुन्हा एकदा त्याने ज्या वहिनींबद्दल भावना व्यक्त केल्या त्याच्याशी मी सहमत नाही आणि अशा प्रकारच्या भावना एका स्त्रीबद्दल आणि प्रमुखाने रश्मी वहिनींसारख्या एका सुसंस्कृत महिलेबद्दल व्यक्त करण्याचा आम्हाला काही अधिकार नाही। तुम्ही सांगितले की समज देणार एक, पण ज्या पद्धतीने गेल्या 2.5 वर्षात दोन्ही बाजूनी सोशल मीडियावर व्यक्त होण्याची पद्धत आहे, भाषा आहे, ती खूप आक्षेपार्ह आहे समाज जीवनात, असं महाराष्ट्रात तरी किमान पूर्वी होत नव्हतं, सगळे पक्ष एकत्रित येऊन याबद्दल एक भूमिका घ्यायला हवी अशी वेळ आली अशी वाटतं तुम्हाला? वारंवार सदनातल्या घडणाऱ्या घटना आणि समाजात घडणाऱ्या घटनांच्या बाबतीमध्ये वारंवार मी हे मांडणी करतो आहे
की महाराष्ट्रामध्ये प्रमुख पक्ष 5, त्या प्रमुख पक्षाने बसून एकदा कार्यकर्त्यांचं वागणं, कार्यकर्त्यांचं बोलणं याची एक आचारसंहिता केली पाहिजे, आपापल्या कार्यकर्त्याचं कान पकडलं पाहिजे। हां, आता आमचा कार्यकर्ता जितेंद्र गजारिया वहिनींबद्दल बोलला, मी म्हटलं ना किंवा ज्यावेळेला गोपीचंद पडळकर पवारांबद्दल बोलले, गोपीचंद पडळकर पत्रकार परिषद आटपून बाहेर पडण्याच्या क्षणाला देवींजीचा फोन गेला आणि ह्यापुढे म्हणाले मला अशा शब्दात तू बोललेलं चालणार नाही। गोपीचंद पडळकरने त्यानंतर अशा प्रकाराने शरद पवारांसारख्या व्यक्तिमत्वावर कधी एकरीत बोलणं केलं नाही। तुमच्याकडे काय समज देता ते एकदा दाखवा ना, म्हणजे तू एकाने गाय मारली म्हणून एकाने वासरू मारायचं नाही आहे। तुमची संस्कृती तुमच्याकडे, आमची संस्कृती ही नाही, त्यामुळे त्या संस्कृतीच्या बाहेर एखाद्याने प्रक्षुब्ध होणार, अरे काय चाललंय काय आता तुम्ही तुमच्या घरामधल्या सगळ्यांनाच मुख्यमंत्री करणार का, असं त्याने म्हटलं असेल, त्याची भावना लक्षात घ्या। पण त्याच्यासाठी शब्द जे वापरले, त्यासाठी उपमा जे वापरली ते बरोबर नाही। खूप खूप धन्यवाद दादा। कॅमेरा पर्सन श्रीकांत इंगळे यांच्यासह नवनाथ बन, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।